मी माझ्या आयुष्यातला म्हणजे तो पहिलाच डिसिजन असेल की वडिलांना न सांगता घेतलेला मी, की म्हणजे तो वडिलांना माहिती नव्हतं, वडिलांना माहिती नव्हतं, वडिलांनी मला गावाकडे बोलवलेलं की गावाकडे ये, घरी बसून अभ्यास कर, भरपूर झाला आता. तर आम्ही सकाळी 5 उठायचे, मी टिफिन वगैरे सर्व बनवायचे, एक तास दिवसभराचा बनवायचे. फौजदार होणार आहात हे घरी माहिती होतं आपल्या? नाही, घरी वडिलांना माहिती नव्हतं. मग कधी कळलं? वडिलांना असं वाटत होतं फक्त ही शिक्षक भरतीचीच तयारी करत आहे. कारण पोलीस कडे एक डेनर तुम्ही माहिती नव्हतं त्यांना काहीच. महिलांचं जीवन हे खरंच खूप संघर्षात्मक जीवन आहे, पुरुषांपेक्षा महिलांना जास्त संघर्ष करावा लागतो. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. आता नवरात्र महोत्सव सुरू आहे आणि या महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही टुडे समाचारच्या प्रेक्षकासाठी खास एक विशेष मुलाखतीचं सत्र सुरू करतो आहे. आणि आज पहिली मुलाखत आम्ही उस्मानाबाद धाराशिव या जिल्ह्यामध्ये पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक देवकन्या मैदान आहेत त्यांची दाखवणार आहे. आम्ही तुम्हाला खास विशेष मुलाखत आहे आणि विशेष म्हणजे नवरात्र महोत्सव आहे, नवदुर्गा ही विशेष मुलाखत आम्ही तुम्हाला आज दाखवतो आहे. मॅडम नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नवदुर्गा महोत्सवामध्ये आम्ही तुमची एक विशेष मुलाखत घेतो आहे की महिलांसाठी संघर्ष करणाऱ्या महिला असतील किंवा इतर महिलासंबंधित जे काही विषय असतील ते आता तुम्ही भरोसासेला काम करताय म्हणून तुमची आज आम्ही पहिले सुरूला नवदुर्गा स्पेशलमध्ये मुलाखत करतो आहे, विशेष मुलाखत. काय सांगाल, तुमचा परिचय काय? माझं नाव देवकन्या विठ्ठल मैंदाड, लग्नानंतरचं देवकन्या शिवाजी गाडवे आहे. आता सध्या तुम्ही कुठं असतात? आता सध्या माझ्याकडे भरोस सेलचा होता चार्ज 6 महिने, परंतु आता सध्या मी पिंक पथक धाराशिव येथे कार्यरत आहे सध्या. अच्छा, तुम्ही पिंक पथकामध्ये काम करता. मग तुमचं काम नवदुर्गा स्पेशलमध्ये महिलांसाठी नेमकं येणाऱ्या अडचणी किंवा तुम्ही महिलाबाबत विशेष काम करतात, तुमची पाठीमागं आम्ही एक मुलाखत पण घेतली होती, काही अडचणी असतात महिलांना आणि त्या तुम्ही कशा सोडवता, त्या कशा सोडवता? सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगेल की पिंक पथकचं काय कामकाज चालतं. तर त्यामध्ये माझ्याकडे धाराशिव डिव्हिजन आहे. धाराशिव डिव्हिजनमध्ये 4 पोलीस स्टेशन्स येतात. 4 पोलीस स्टेशनमध्ये जे महिला संदर्भातील क्राईम रजिस्टर होतात त्या गुन्ह्यांचा तपास कामकाज करण्याची जबाबदारी आमच्यावर असते. आमची एक टीम आहे, आमच्या टीममध्ये एक अधिकारी आणि 5 अंमलदार असतात. आम्हाला एक गाडी दिलेली असते आणि जर कुठे गुन्हा झाला तर पोलीस स्टेशनला ते तक्रार रजिस्टर होते. तक्रार रजिस्टर झाल्यानंतर आम्हाला तात्काळ त्या ठिकाणी रवाना व्हावं लागतं आणि जे काय आहे ते पुढची कायदेशीर कार्यवाही करून पूर्ण तपास करून माननीय न्यायालयामध्ये आम्हाला ते दोषारोप पाठवण्याची जबाबदारी आमच्या पथकावर सोपवलेली आहे माननीय SP सरांनी. अच्छा, बरं, हे झाली प्रशासकीय माहिती तुमची. आता मला सांगा की तुम्ही फौजदार झालात, घरच्याचा प्रतिसाद कसा होता तुम्हाला की तुम्ही या क्षेत्राकडे महिला म्हणून? सुरुवातीला तुम्हाला घरून काय सपोर्ट होता, कसं नेमकं तुम्ही इकडे कसं जे हे तुम्ही या पदापर्यंत कसं पोहोचलात? घरी येऊन मला नेहमीच सपोर्ट असायचा माझ्या वडिलांचा, भावांचा, आईचा. माझे वडील नेहमी माझ्या बाबतीत जागरूक असायचे की त्यांचं स्वप्न होतं की मला शिकवायचं आहे, मला मोठं करायचं आहे, कुठेतरी चांगल्या पोस्टवर मला जॉब असावा, असं त्यांची लहानपणापासूनची इच्छा होती आणि त्या उद्देशाने त्यांनी शिकवलंही मला. अगदी माझ्यासोबतच्या मुली ज्या होत्या ते 10वी 12वीनंतर त्यांचे लग्न होत गेले, जे आमच्या घराशेजारी होत्या, माझ्या क्लासमध्ये होत्या, त्या मुलींचे लग्न होत गेले तरी देखील माझ्या वडिलांनी डिसिजन चेंज केला नाही की चला आपल्या मुलीला शिकवायचं आहे, आपलं ध्येय आहे, आपलं स्वप्न आहे, ते मला पूर्ण करायचं आहे. ह्या उद्देशाने त्यांनी माझं एज्युकेशन कंटिन्युअस ठेवलेलं. कुठं घेतलं शिक्षण तुम्ही? माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावामध्ये झालेलं. चोराखळी गाव आहे कळंब तालुक्यातील. प्राथमिक शिक्षण चोराखळीमध्ये झालेलं आहे आणि इयत्ता 7वीपर्यंत तिथं शिक्षण भेटू शकत होतं. त्यानंतर 8वी ते 12वीपर्यंत शिक्षण जनता विद्यालय येडशी या ठिकाणी झालेलं आहे. अच्छा, परिस्थिती कशी होती घरची तुमच्या, कुटुंबाची परिस्थिती कशी होती? कौटुंबिक परिस्थिती सांगायचं झालं तर आमच्या कुटुंबामध्ये आतापर्यंत कोणी जॉबला नव्हतं. वडील माझे शेतकरीच आहेत. परिस्थिती जेमतेम असायची. 1-2-3 एकर जमीन, त्यामध्ये कोरडवाहू जमीन, म्हणजे असाच उदरनिर्वाह असायचा एक शेतकरी कुटुंबाचा जसा असतो तसा जेमतेम आर्थिक परिस्थिती आमची होती. अच्छा, तुम्हाला शेतकरी म्हटल्यानंतर वडिलांनी तुम्हाला असं तुम्ही सांगितलं वडिलांना की तुम्ही पोलीसमध्ये भरती होणार आहात, तुम्ही फौजदार होणार आहात, अशी पहिली बातमी वडिलांना सांगितली तुम्ही कधी? कसा इकडं परीक्षा दिली तुम्ही त्यावेळेस, काय वाटलं त्यावेळेस की वडिलांचा प्रतिसाद कसा होता?
ऍक्च्युली काय आईचा वडिलांचा किंवा माझा की माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मला म्हणजे शिक्षक वगैरे असावी मी हॉबी. त्यामुळे माझं 12वीनंतर डीएडला नंबर लागलेला, त्यामुळे मी 2 वर्षाचं डीएड कम्प्लीट केलेलं होतं. परंतु असं झालं की 2012-10 नंतर सीईटी झाली नव्हती गव्हर्नमेंटची, त्यामुळे पुढे प्रश्न होता की आता करायचं काय, सीईटी तर होत नाही आहे. मग तेव्हा डिसिजन घेतला आम्ही की स्पर्धा परीक्षेची तयारी करूया. अच्छा. कारण की सीईटीचा आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास बऱ्यापैकी सेम असतो, बेसिक अभ्यास तोच असतो. त्यामुळे ठरवलेलं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि जरी सीईटी झाली तरी आपल्याला इकडे पण फायदा व्हावा आणि तिकडे पण फायदा व्हावा या हेतूने आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केलेली होती. आणि तयारी करत असताना मग हे PSI पोस्ट म्हणजे निघाली त्यामध्ये. अच्छा. कसं कळलं तुम्हाला हे PSI म्हणजे कसं, प्रक्रिया कशी होती तुमची, कशी पूर्ण कशी केली ते दरम्यान सांगते तुम्हाला. 12वीनंतर डीएड झालं, डीएडनंतर इंटर्नशिप झाली 6 महिन्याची. डीएडमध्ये 2 वर्ष गेले, इंटर्नशिपमध्ये 6 महिने गेले, असं एकंदरीत 2-3 वर्षाचा कालावधी कम्प्लीट झाला. आता ग्रामीण भागातून म्हटलं की ग्रामीण भागात आई वडिलांना प्रश्न असतो की आता मुलीचं लग्नाचं वगैरे, किंवा जरी वडिलांच्या मनात नसलं आई वडिलांच्या, तर गावातील लोक असतात किंवा समाजातील लोक असतात की आता मुलगी लग्नाला, लग्नाचं वय आहे, कशाला तुम्ही शिकवता, वेळ कशाला घालवता, लग्नाचं बघा वगैरे, हा या गोष्टी येतात डोक्यामध्ये. मग तसंच काही प्रकार असेल, मग कारण पप्पांची इच्छा होती की डीएड नंतर मी शिक्षक व्हावे वगैरे, परंतु गव्हर्नमेंटची सीईटी झाली नाही त्यामुळे थोडंसं आमच्या म्हणजे अपेक्षा कुठेतरी बाजूला राहिल्या, स्वप्न बाजूला ठेवलं आणि पप्पांनी दुसरा विचार करायला चालू केला. दरम्यान माझी एंगेजमेंट झालेली माझ्या पाहुण्यांच्या म्हणजे मुलासोबतच एंगेजमेंट झालेली, आणि माझं नशीब एवढं चांगलं होतं की ते पण स्पर्धा परीक्षेची तयारीच करत होते आणि त्यांचंही डीएड झालेलं होतं, आणि त्यांचं आणि माझं 1 वर्ष डीएड झालेलं होतं. आणि त्यामुळे दोघांच्या पुढे प्रश्न होता की सीईटी होत नाही आहे तर मग आता आपण काय करणार, मग त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून ठरवलेलं की आपण स्पर्धा परीक्षा करूया. आणि दोघांनी ठरवल्यामुळं स्पर्धा परीक्षेची तयारी आम्ही चालू केलेली. आणि त्यानंतर असं झालं की 6 महिन्यासाठी मी लातूरला एज्युकेशनसाठी राहिलेले, डीएडच्या सीईटीचा अभ्यास करत होते, त्यामुळे 6 महिने तिथं राहून बऱ्यापैकी माझा अभ्यास कव्हर झालेला होता. परंतु जेव्हा आता किती दिवस आई वडील तरी बाहेर ठेवणार, घरची परिस्थिती हालाकीची होती, खर्च किती दिवस करणार, त्यामध्ये रूम भाडं असेल, मेसचे पैसे असतील, भरपूर खर्च होत होता. मग ते खूप जास्त होत होतं वडिलांसाठी, एवढा खर्च इम्पॉसिबल होता. मग तेव्हा वडिलांनी सांगितलं की आता खूप झाली तयारी तुझी, आता गावकडे 6 महिन्याच्या वरती तर झालं, आता डीएड झालं, इंटर्नशिप झाली, पुन्हा 6 महिने आणखी तयारी केली, आता किती वेळ देणार घरचे तरी. त्यामुळे वडील म्हटले की गावाकडे ये आणि घरी बसून अभ्यास कर असं सांगितलं. पैशाची आर्थिक परिस्थिती, आर्थिक परिस्थितीमुळे सांगितलं की डिसिजन चेंज केला की तू घरी बसून अभ्यास करू शकते. परंतु मला असं माहीत होतं की मी जर गावाकडे गेले तर माझ्या काहीच होणार नाही, इम्पॉसिबल आहे, कारण ग्रामीण भाग आहे, त्यामध्ये कुठल्या सोयीसुविधा नसतात किंवा स्पर्धात्मक वातावरण नसतं त्या ठिकाणी. मग आपण दिशा चुकल्यासारखं एक कुठंतरी आपल्याला फील होतं आणि कॉन्फिडन्स पण लो होतो. या सर्व गोष्टीचा विचार केला आणि मी माझ्या आयुष्यातला म्हणजे तो पहिलाच डिसिजन असेल की वडिलांना न सांगता घेतलेला मी. वडिलांना माहिती नव्हतं, वडिलांना माहिती नव्हतं, वडिलांनी मला गावाकडे बोलवलेलं की गावाकडे ये, घरी बसून अभ्यास कर, भरपूर झाला आता. तर तेव्हा मी पहिल्यांदा डिसिजन घेतला त्यांना न सांगता की गावाकडे न जाता मी धाराशिव येथे आले, इथं रूम केली, डायरेक्ट लातूरवरून इथंच सामान टाकलं रूममध्ये आणि मग गावाकडे गेले. आणि वडिलांना सांगितलं की मी इथं राहत आहे धाराशिवला आणि मी इथं राहून अभ्यास करत आहे, मी करणार आहे, गावाकडे काही माझ्याच्या अभ्यास होत नाही असं सांगितलं. म्हणजे पहिला आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट होता की वडिलांना न सांगता मी डिसिजन घेतलं. हे डिसिजन विवाहाच्या नंतरचं का पूर्वीचं आहे, म्हणजे अगोदरचं आहे? अच्छा. हां. मग नंतर काय झालं? आणि वडिलांना थोडंसं समजून सांगितलं, आता डीएड झाल्यामुळं बऱ्यापैकी थोडंसं समजून सांगता पण येत होतं, तेवढं कौशल्य होतं माझ्याकडे. की पप्पांना म्हटलं, पप्पा मला आणखीन फक्त 6 महिने द्या तुम्ही, मी तुम्हाला काहीतरी करून दाखवते, नक्की माझ्यावर विश्वास ठेवा, फक्त 6 महिने तुम्ही शांत राहा, दुसरा कुठलाच डोक्यात विचार घालू नका. आणि मी 6 महिने फक्त वेळ घेतला वडिलांकडून की 6 महिने द्या मला, मी करते तयारी. आणि धाराशिव येथे एक रूम केली, रूम केली तर रूमला 1000 रेंट होता त्यावेळेस, पण 1000 रुपये भाडं, हा 1000 रुपये भाडं होतं. आता एकटीनं कसं पे करणार ना, एवढे जास्त होतात.
मग या त्या क्लासवर फिरले, थोडंसं मुलींना विचारलं कोणाला रूमची आवश्यकता आहे का, मला रूम पार्टनर पाहिजे वगैरे असं बोलून हे करून इकडून तिकडून कशा तरी दोन मुली आणल्या आणि तिघीजणी मिळून आम्ही एका रूममध्ये राहत होतो. मग ते 1000 रेंट होता तो डिवाईड करून आम्ही तिघीमध्ये देत होतो. अशा पद्धतीनं थोडंफार खर्च पण कमी झाला. आणि जेवणाचं म्हटलं तर स्वतः बनवून गावाकडून आणायचं, आम्ही काही मेस वगैरे लावत नव्हतो, तेवढी भारी नव्हती की मेस लावून आई तर आपल्याला टिफिन देईल कोणतरी, तर स्वतः टिफिन बनवायचा. त्यावेळेसची दिनचर्या सांगायचं झालं तर आम्ही सकाळी 5 उठायचे, मी टिफिन वगैरे सर्व बनवायचे, एक तास दिवसभराचा बनवायचे, सकाळ दुपार संध्याकाळ असं काही स्पेसिफिक टाइम नसायचा की दुपारी वेगळा संध्याकाळी वेगळा ताजं खावा वगैरे असं काही डोक्यात पण येत नव्हतं त्यावेळेला. त्यामुळे दिवसभराचा टिफिन एकदाच बनवायचा आणि आम्ही स्टडीला जायचो. साधारण मी 7 स्टडीला बसत असेल त्यावेळेला, 7 संध्याकाळी 8 माझा अभ्यास कंटिन्युअसली असायचा. मग दुपारचं जेवणही तिथंच असायचं. बरेच स्टुडंट यायचे जायचे, ते पाहायचे की सकाळी आले तरी मी तिथंच असायचे, दुपारी चालले तरी मी तिथंच असायचे, पुन्हा संध्याकाळी ते आले तरी मी तिथंच असायचे. सगळ्यांना बघून आश्चर्य वाटायचं की एवढं कसं म्हणजे स्टॅमिना आहे, एवढं कसं बसून एका जागेवर, एवढंसं आश्चर्य वाटत असावं कदाचित. आणि त्या दरम्यान खूप स्ट्रगल झालं, एवढा वेळ बसण्याची सवय पण नव्हती, परंतु कुठंतरी वचन दिलेलं होतं वडिलांना, कमिटमेंट केलेलं होतं वडिलांना की मी काहीतरी करून दाखवणार आहे तुम्हाला. आणि मला फक्त 6 वेळ दिलेला वडिलांनी, त्यामुळे मला असं डगमगून चालतच नव्हतं, खंबीर राहून आणि खूप असं कॉन्स्टंटली मला अभ्यास करायचा होता सातत्यानं. त्यामुळे मी हे आताचं जे सांगितलं शेड्यूल ते कंटिन्युअस 6 फॉलो केलं सर. अच्छा, आता त्याच्यानंतर तुम्ही ही परीक्षा दिल्यानंतर तुम्ही फौजदार होणार आहात हे घरी माहिती होतं आपल्या? नाही, घरी वडिलांना माहिती नव्हतं. मग कधी कळलं? वडिलांना असं वाटत होतं फक्त ही शिक्षक भरतीचीच तयारी करत आहे. कारण डीएड झालेलं होतं, त्यांना असं वाटलं की ही फक्त याचीच तयारी करत असावी सीईटीची, परंतु त्यांना काही माहिती नव्हतं की मी स्पर्धा परीक्षेची वगैरे तयारी करते. आणि तेवढं सांगण्याची पण मला कधी गरज वाटली नाही, कारण मला असं वाटलं की एकदाच आपण ह्यांना रिझल्ट दाखवू काय आहे सरप्राईज. त्या ह्यानं कंटिन्युअसली सर अभ्यास केलेला 6. कसं तुम्ही इकडे कसं म्हणजे कसं पास झालात, कुठं परीक्षा दिली, भरती कुठं झालात? 6 तर मी कुठल्याच म्हणजे रिझल्टची वाट पाहिली नाही किंवा अपेक्षा ठेवली नाही की आपल्याला पटकन रिझल्ट यावा म्हणून, कारण 6 अभ्यास केला आणि त्यानंतर 2012 मध्ये माझी पूर्वपरीक्षा झाली PSIची. कुठं झाली? इथेच झाली, धाराशिवलाच. हां, पूर्व इथेच असते जिल्ह्याच्या ठिकाणी. आणि त्यामध्ये जवळपास मला 212 स्कोर आलेला, 112 समथिंग स्कोर आलेला. तर आणि आमचं मेरिट क्लोज झालेलं 74, जवळपास माझे एवढे जास्त मार्क्स होतं, त्यामुळं असं वाटलं की आपला अभ्यास बऱ्यापैकी चालू आहे आणि आपला ट्रॅक आहे तो योग्य आहे. त्यामुळं कुठेतरी थोडासा कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो आहे, होऊ शकतं आहे आपलं सिलेक्शन. आणि तेव्हापासून पुन्हा जास्त तयारी करण्यास चालू केलं. अच्छा, त्यामुळे त्यामध्ये पुन्हा मेन्सची तयारी चालू केली. इंग्रजी आणि मराठी हे विषय होते, ते चांगले स्कोरिंगचे होते माझे, त्याच्यावर जास्त भर दिला. आणि मेन्स माझी औरंगाबादला होती, मेन्स औरंगाबादला दिली आणि मेन्समध्ये मला 240 मार्क्स आलेले, जे की इतर मुलांपेक्षा पण बऱ्यापैकी स्कोर होता. आणि आमचं त्यावेळेस पण खूप कमीला क्लोज झालेलं मेरिट आणि मला खूप जास्त मार्क्स होते, त्यामुळे असं वाटत होतं की होईल कदाचित. परंतु सांगायचं उद्देश की आताचे मुलं जेवढं असं व्हेरीफाय करतात ॲन्सर की आले की चेक करणं वगैरे, एवढं काय आम्ही प्रगत नव्हतो. आम्ही परीक्षा देऊन निवांत राहायचो, कधी म्हणजे विचार पण केला नव्हता की आपलं होईल सिलेक्शन वगैरे. ह्या गोष्टी मैत्रिणी वगैरे कोणी होते का? मैत्रिणी होत्या ना, आमचा ग्रुप होता, त्यामध्ये ग्रुपमध्ये आमचा स्टडी चालू असायचा. आणि मला इथं मुलांना हे पण सांगावं वाटतं की स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या, की तयारी करत असताना आपण ग्रुप डिस्कशन करणं पण खूप महत्त्वाचं आहे. जे आपले कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही ते आपण जर ग्रुपमध्ये आपण डिस्कस केलं तर बऱ्यापैकी मुद्दे आपले कव्हर होतात. अच्छा, हां, तर ग्रुप डिस्कशन खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि त्यामध्ये आपली इंटरव्ह्यूची पण तयारी होऊ शकते, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होतात. तर म्हणजे स्वतः एक व्यक्तिगत एकटं राहून अभ्यास करण्यापेक्षा सर्वांसोबत मिळून अभ्यास करणं खूप चांगली गोष्ट. ज्यावेळेस तुम्हाला वडिलांनी ह्या ड्रेसमध्ये पाहिलं, आईनं वडिलांनी कुटुंबानी काय वाटलं त्यावेळेस? मी तर धाराशिवमध्ये होते राहण्यासाठी आणि माझा PSIMS जेव्हा रिझल्ट आला
त्या दरम्यान आमचं लग्न झालेलं होतं. अच्छा. प्री आणि मेन्स झाली, त्यामुळं नंतर लग्न पण म्हणजे झालेलं होतं. कारण प्री मेन्स झाल्यानंतर बराच कालावधी केलेला, 6 महिन्याच्या वरती झालं. नंतर वडील म्हटले आता आपण लग्नाचं बघूया, ये तू बघू नंतर पण अभ्यास कर तू, असं सांगितलं. आणि मध्यंतरात लग्न झालेलं. आणि लग्नानंतरही पुन्हा आम्ही ठरवलं, फक्त 6 महिने गावाकडे राहिलो आणि ठरवलं की आपण गावाकडे नाही राहायचं, कशीही परिस्थिती असेल तरी आपण इथेच राहून शहरात राहूनच तयारी करायची. आणि त्यानंतरही आम्ही रूम केलेली लग्नानंतर पण. आणि एक दिवशी असं स्टडीला जात होते तेव्हा मिस्टरांचा फोन आला की तुझं PSIला सिलेक्शन झालेलं आहे म्हणून. तर ती खूप आनंदाची गोष्ट होती आणि तो क्षण आणखी विसरू शकत नाही. माझ्यासोबत मैत्रीण होती उर्मिला नावाची, तिनं एकदम मिठी मारली मला आणि तिच्या डोळ्यातून पण अश्रू आले आणि माझ्या पण. खूप तो आणखी विसरू शकत नाही आम्ही तो क्षण. आणि त्यावेळेस मी माझ्या वडिलांना फोन केला की पप्पा रिझल्ट आलेला आहे माझा PSIचा मेन्सचा. तेव्हा माझे वडील कामावरच होते, शेतामध्ये होते. शेतामध्ये काम, हां शेतामध्ये काम करत होते. त्यांच्यासोबत बरेच होते त्यांचे सहकारी वगैरे काम करणारे. तर तेव्हा ते लोक आता भेटल्यानंतर सांगतात की तुझा जेव्हा फोन आला होता तेव्हा तुझे वडील अक्षरशः रडले होते खूप. त्यामुळं खूप छान वाटलेलं आई वडिलांना पण रिझल्ट आल्यानंतर. बरं, आता ही परिस्थिती तुमची घरची, सासरची कशी परिस्थिती आहे, तिकडून कसा प्रतिसाद मिळाला त्यावेळेस? आता घरची जशी परिस्थिती होती ऍज इट इज, मिस्टर काय करतात? माझे मिस्टर पण तयारीच करत होते माझ्यासोबत आणि त्यांचा पण रिझल्ट आलेला होता त्यावेळेस. आमच्या दोघांचाही आलेला होता. अच्छा. परंतु मिस्टरांनी नंतर जॉईन केलं नाही, त्यांना राज्यसेवा द्यायची होती. अच्छा. हा, राज्यसेवेची तयारी करत होते. आता काय करतात? त्यामुळे त्यांनी जॉईन केली नाही आणि आता पण त्यांची तयारी चालू आहे. स्कोर वगैरे चांगलेला आहे, आलेला आहे. अच्छा. तुम्ही एवढं स्ट्रगल केलात आणि इथपर्यंत पोहोचलात आज, तुमचा नवदुर्गा स्पेशल म्हणून मुलाखत आम्ही घेतोय, आमच्या प्रेक्षकांना काय संदेश असेल की महिलांनी कसं स्ट्रगल केलं पाहिजे? महिलांसाठी हा संदेश असेल की महिलांचं जीवन हे खरंच खूप संघर्षात्मक जीवन आहे. पुरुषांपेक्षा महिलांना जास्त संघर्ष करावा लागतो, मग ते लग्नापूर्वी असेल किंवा लग्नानंतर असेल. आता लग्नानंतरचा संघर्ष म्हणजे महिलांना माहितीच आहे की प्रत्येक गोष्टीला फेस करावं लागतं. लग्नानंतर खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज येतात महिलांवर, त्यामध्ये घरची असेल, नवऱ्याची असेल, सासऱ्यांची असेल, त्यात मुलंबाळं झाली तर त्यांची जबाबदारी असेल. तर ह्या सर्व जबाबदारीतून पुन्हा आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देणं किंवा स्टँड राहणं किंवा आपल्या करिअरचा विचार करणं, फ्युचरच्या, हे गोष्टी खूप मुश्किल होऊन जातात. तर माझा इथं मुलींना हा संदेश आहे की जे काय आहे ना ते लग्न अगोदर, जे काय तुम्हाला प्रिफरन्स द्यायचं आहे, जे काय स्टडी करायची आहे, जे तुमचं फ्युचर, जे टार्गेट ॲम्बिशन्स आहेत ना, त्याच्यासाठी खूप हातोनात मेहनत करा. पण ते लग्न अगोदर खूप शक्य होतात गोष्टी. लग्नानंतर थोडीशी जबाबदारी आल्यामुळं आणि कसं असतं ते लकवर डिपेंड आहे. कुणाला लग्नानंतर सहकार्य करणारे लोक भेटतात किंवा कुणाला भेटत नाहीत, मग ते लकच म्हणता येईल ना आपल्याला एक प्रकारे. तर ते लकवर डिपेंड आहे. मग आपल्या हातात काय आहे, आत्ताचीच वेळ आहे ना लग्नापूर्वीची, तेव्हा त्याच्यात आपण चान्स मारायला पाहिजे किंवा त्या संधीचं सोनं करायला पाहिजे. वेळ ही वाहत्या पाण्यासारखी असते, एकदा जर वेळ निघून गेली तर पुन्हा आपण काहीच करू शकत नाही. पुन्हा आपल्याला जे आहे आहे ह्या परिस्थितीत आपल्याला राहावं लागतं, आहे ह्या गोष्टीत समाधान मानावं लागतं. जर तुम्हाला जर कोणी फोन केला तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता स्पर्धा परीक्षेसाठी? हा नक्कीच. तुमचा नंबर सांगा. ज्या मुलींना असं वाटत असेल की माझं म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करू किंवा इतर काय अडचण, असं कन्फ्युजिंग माइंड असेल की तयारी करण्यासंदर्भात करू की नको, सिलेक्शन होईल की नाही, आता स्पर्धा खूप जास्त आहे, मी याच्यात उतरू किंवा नाही, किंवा तयारी करत असणाऱ्या मुलींना काही अडचणी असतील की अभ्यास कसा करावा काही, तर या गोष्टीबद्दल मी निश्चितच तुम्हाला मार्गदर्शन करेल. माझा नंबर आहे 9156429515. परत एकदा सांगा, 9156429515. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात आणि तुम्हाला जे काही अडचणी आहेत ते माझ्याशी शेअर करू शकतात, त्या संदर्भात मी तुमचं निश्चितच समाधान करेल. मॅडम, तुम्ही पिंक पथकामध्ये आहात सध्या, काय पिंक पथकाचा काय संदेश असेल? आता सध्या आपले माननीय SP सर अतुल कुलकर्णी सर यांनी भरोसा सेल तसेच पिंक पथक यांच्यावर जास्त भर दिलेला आहे. यांचा वेळोवेळी पाठपुरावा घेत आहेत, कारण त्यांच्यासाठी महिला सुरक्षित असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी फर्स्ट प्रेफरन्स त्यांचा ह्या गोष्टीला आहे, त्यामुळं त्यांनी वेळोवेळी आम्हाला पाठपुरावा करतात. आमचा एक ग्रुप बनवलेला आहे, आम्ही कुठं पेट्रोलिंग करतो आहे त्यांना तासातासाला आम्हाला फोटो शेअर करावे लागतात, एवढं चांगलं SP सरांनी नियोजन केलेलं आहे. तर
पिंक पथकचं हे कामकाज आहे की महिलांना जर कुठे त्रास होत असेल, एखाद्या शाळा कॉलेजला जात असताना मुलींना कुठल्या छेडछाडीला सामोरं जावं लागत असेल, किंवा एखादा मुलगा मुलीच्या पाठीमागं लागला असेल, किंवा जाता येता टॉन्ट मारत असेल, म्हणजे पाठलाग करत असेल लपून छपून, असं मुलीला कुठं निदर्शनास येत असेल की हा मुलगा आपला पाठलाग करतो आहे, आपल्याला त्रास देतो आहे, विनाकारण प्रेशराईज करतो आहे, बोलण्याचा प्रयत्न करतो आहे, तर मला इथं मुलींना आवर्जून हे सांगावं असं वाटतंय की तुम्ही ह्या गोष्टीला बळी पडू नका. कारण की आपल्या पुढे जे आपला ट्रॅक ठरवलेला आहे, जे ॲम्बिशन्स आहेत, त्याच्यासाठी जर ह्या गोष्टी अडथळा करत असतील तर त्याचा वेळीच बंदोबस्त करणं खूप आवश्यक आहे. आणि हे फक्त तुमच्या हातात आहे, कारण तुम्ही जर आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली तर आम्ही त्याचा बंदोबस्त करू शकू. जर तुम्ही विनाकारण ह्या गोष्टीला बळी पडलात, छोटी गोष्ट आहे तोपर्यंत तुम्ही कोणाला सांगितली नाही किंवा गप्प बसून त्या गोष्टी सहन केल्यात, तर ह्याचे खूप मोठे आणि गंभीर परिणाम होऊ शकतात. तर मला असं वाटतं की मुलींनी वेळीच तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ही माहिती पोलिसांपर्यंत द्यायला हवी, आपल्या आई वडिलांना सांगायला हवं, आपल्या गुरुजनांना सांगायला हवं. आणि जर एवढं करूनही जर आटोक्यात येत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी सदैव सेवेत तत्पर आहोत. तुम्ही मी जो नंबर देते त्या नंबरवर तो नंबर फिट करून घ्या मोबाईलमध्ये. डाईल 112 डाईल 112 आहे हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे जर तुम्हाला कुठं काय समस्या असेल तर. आणि या नंबरचं वैशिष्ट्य हे आहे की जेव्हा तुम्ही या नंबरला कॉल करतात तेव्हा विदिन 10 मिनिट तुमच्यापर्यंत पोलीस पोहोचणार आहेत आणि तुम्हाला योग्य ती मदत करणार आहेत. भले तुम्ही कुठल्याही संकटात असो, एवढी शासनानं तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रगत सुविधा केलेली आहे, परंतु आपण त्याचा वापर करत नाही, तर माझं तुम्हाला आवाहन आहे किंवा इथं तुम्हाला सांगणं आहे की ह्या सर्व सोयीसुविधांचा वापर करा. आणि याचा वापर करून आपलं जे काय आहे आपण ठरवलेलं ध्येय त्या दिशेने वाटचाल करा. आपला ट्रॅक चुकू देऊ नका. तुमच्या हातात आहे तुमचं भविष्य. आता स्ट्रगल केलं तर तुमचं आयुष्य आरामात जाणार आहे. तर तुम्ही ठरवा की आपल्याला काय करायचं आहे, आयुष्य आरामात काढायचं आहे की आत्ता आराम करायचा आहे, आत्ता एन्जॉय करायचं आहे की आयुष्यभर एन्जॉय करायचं आहे, हे सर्व तुमच्या हातात आहे, तुम्ही ठरवणार आहे. या नवरात्रीमध्ये नवदुर्गा महोत्सवामध्ये मुलांनी सरांनी माझी मुलाखत घेतली आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मला चान्स दिला, जेणेकरून मला सर्वांना जरी याचा उपयोग झाला नाही तर 100 मधल्या 5 मुलींना जरी माझं बोलण्याचा त्यांना फायदा झाला, थोडं इन्स्पायर झाल्या, किंवा जे काही मी नंबर दिलेत त्याचा त्यांनी वापर केला आणि त्यांना जे काही अडीअडचणी समस्या आहेत ते सोल्युशन झालं, तर याचा मला खूप आनंद आहे. मी मुलांनी सरांचं खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी मला तुमच्यापर्यंत बोलण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला. थँक्यू सो मच. जय मा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. बघा, खास नवदुर्गा स्पेशल टुडे समाचारच्या प्रेक्षकासाठी आम्ही तुम्हाला ही पहिली मुलाखत दाखवलेली आहे. पिंक पथक धाराशिव या ठिकाणी ज्या पोलीस उपनिरीक्षक आहेत, देवकन्या मैंदळ असं त्यांचं नाव आहे, आता ते फौजदार कशा झाल्या, महिलांना खूप स्ट्रगल असतो आणि ज्या काही मुली असतील आता सध्या स्पर्धा परीक्षा जे काही तयारी करतात अशा मुलींनीसुद्धा त्यांचा नंबर दिलेला आहे, त्यांनासुद्धा तुम्ही थेट संपर्क करू शकता. काही अडचण असेल तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता किंवा अडचणीवर काय कशी मात करता येईल यासाठी तुम्ही त्यांना नक्की संपर्क करा. आणि ही नवदुर्गा विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि काय असं वेगळ्या मुलाखती असतील, वेगळे विषय असतील, मी तुम्हाला नवदुर्गा स्पेशल या मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला यांच्या मी तुम्हाला मुलाखती दाखवणार आहे. जर कोणाला मुलाखत द्यायची असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट करू शकता. कॅमेरामन गणेश स्वामीसोबत मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.